नमस्कार, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बातमीपत्रामध्ये बघणार आहोत देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या. सुरू करूयात महत्वाच्या बातम्यांना. शरद पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही त्यांना बघून घेऊ, अशा शब्दात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इशारा दिलाय. खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कर्मवीर जयंतीसाठी सातारा दौऱ्यावर आहेत. त्यांच्याशी बंदखोलीत चर्चा केल्यानंतर गाडीत बसताना खासदार उदयनराजे यांनी हा इशारा दिलाय. सध्या खासदार उदयनराजे यांना राष्ट्रवादीकडून साताऱ्यासाठी तिकीट दिलं जाईल की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांची भेट घेतली. पण यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी वेगळ्या बाजूला आणि खासदार उदयनराजे वेगळ्या बाजूला अशी परिस्थिती सातारा विश्रामगृहात पाहायला मिळाली. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण हेही यावेळी उपस्थित होते. यानंतर बाहेर आलेले उदयनराजे अनावधानानं चुकून शरद पवार यांच्याच टोयाटो लेक्सिस या गाडीत बसण्याचा प्रयत्न करताना दिसले. परंतु त्यांना लगेचच आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी माझी आणि पवार साहेबांची गाडी एकच आहे असं गमतीनं म्हणत दोन्ही गाडीचा रंग सारखाच असल्याचं ही चूक झाल्याचं त्यांनी म्हटलंय. जाऊयात पुढच्या बातमीकडे. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या पाठीमागे असलेल्या शक्तींना युतीचा पाठिंबा असल्याचं टीकास्त्र विखे पाटील यांनी टाकलं आहे. एरवी छोट्या मोठ्या गोष्टींवरती ट्विट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचं साधं अभिनंदनही केलं नाही. त्यामुळे दाभोळकर आणि त्यांच्या हत्या करणाऱ्या शक्तींना युती सरकारचा पाठिंबा आहे असं मी समजायचं का, असा प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सनातन संस्थेवरती बंदी घालण्याबाबत सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहे. येत्या नवरात्रीमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपा शिवसेनेला खुश करणार का, हा प्रश्न समोर येतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिल्याचं कळत आहे. उद्धव ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत. ते मुंबईत परतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सतत राजीनाम्याची धमकी देणारी शिवसेना यामुळे सत्तेची 5 वर्ष पूर्ण करेल अशी शक्यताही वर्तवण्यात येते. सोलापूरमध्ये दुष्काळाशी झगडणाऱ्या काही भागांमध्ये यंदा कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यानिमित्तानं 1024 गावांमध्ये टायर आणि लाकूड जाळून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचे संकेत महादेवराव महाडिक यांनी दिले आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 2019 निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलंय कुठं, जर ते तयार नसतील तर मी स्वतः असल्याचं सुतोवाच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केले. शिवाज चौकात आपण 3 उमेदवारी जाहीर केल्या. नाही कुठे गेलो? 3 उमेदवारी अमल महाडिक सोडणार आहे. चौथी केली नाही तुम्ही? कुठला चौथी केली? हात करायला लोकसभा तिसरी कुठली गेली? दुसरी केली? दुसरी का ती नाही? तिसरी लोकसभा 1 आणि विधानसभा 2. दक्षिण अमल राहतो त्याला विचारलंय कुठे? त्याला नाही विचारलं तर मी लागल नाही जो परत मी आहे शेवटी. गेल्या वेळा तो उभा राहत नव्हता बरं का? खरंच मला डॅडी मला म्हटलं गाव माहित नाही, काय नाही ते गाव माणसं माहित नाही, ओळखीत नाही. तू म्हटलं उभा राहणार नसता बघा, तू जर उभा राहणार नसला तर मी राजीनामा देणार, मी इकडे उभा राहणार. तुला काय करायचंय मला सांग. कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या म्हणजे ब्रिटिशांच्या काळ किदीत कार किदीत सुद्धा एवढं लोकांना नांगोल नागोल नाही एवढं त्यांनी नागोलवा फार फार त्रास दिला, फार म्हणजे फार त्रास दिला. शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी इथं एका तरुणाचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याची घटना समोर येते. शिराळा मांगले रस्त्यावरती शिवाजी मधुकर जाधव वयवर्ष 34 राहणार जांभळेवाडी तालुका शिराळा या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. याआधी जाधव यांचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद होती. संशयित महादेव रामचंद्र सक्काळ वयवर्ष 36 राहणार जांभळेवाडी, गैसूल अजम सलीम दिवाण वयवर्ष 26 राहणार शिराळा, अभिजित आनंदा कांबळे वयवर्ष 26 मूळ राहणार इंगरुळ तालुका शिराळा, रोहित संजय गायकवाड वयवर्ष 22 राहणार शिराळा, गणेश बालाजी यादव वयवर्ष 21 राहणार इंगरुळ,
अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. हा अपघात नसून खून असल्याची तक्रार शंकर सदाशिव जाधव यांनी केली होती. त्यावरून पोलिसांनी तपास केला होता. मृत शिवाजी यांच्या मोबाईलवरून एक नंबरवरून सतत फोन येत होते असं दिसून आलं. त्यामुळे या संबंधित व्यक्तीबाबत संशय येऊ लागला. पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे तसंच पोलीस प्रकाश पवार, अमोल शिंदे, रणजित टोंके यांच्या टीमनं गौसूल दिवाण आणि अभिजित कांबळे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. जांभळेवाडी येथील महादेव सपकाळ यांच्या पत्नीशी मृत शिवाजी याचे अनेक संबंध होते. त्यामुळे 8 महिन्यांपूर्वी महादेव यानं गैसूल दिवाण याला बोलावून तू शिवाजीचा खून कर, मात्र खून करताना तो अपघात वाटला पाहिजे असं काम फत्ते कर असं सांगून 4 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी 1,20,000 रुपयेही देण्यात आले होते. गौसूलनं शिवाजीचा काटा काढण्यासाठी अभिजित कांबळे याला मदतीसाठी घेतलं. पहिला प्रयत्न 6 महिन्यांपूर्वी केला होता, पण यावेळी शिवाजीची मोटरसायकल वेगानं निघून गेली होती, त्यामुळे तो प्रयत्न फसला. दिनांक 15 सप्टेंबर रोजी त्यानं शिवाजीला फोन करून जेवण व दारू पिण्यासाठी बोलावलं. गौसूल, अभिजित, रोहित व गणेश यांनी शिवाजीला दारू पाजली. नंतर अभिजित कांबळे ज्या ठिकाणी राहत होता त्या खोलीवरती शिवाजीला घेऊन गेले. त्या ठिकाणी शिवाजीला आणखी दारू पाजली. सर्वांनी खोलीवरच जेवण केलं. त्यानंतर मध्यरात्री 1 ते 2:30 दरम्यान शिवाजीच्या तोंडावरती उशी दाबून त्याला बेशुद्ध केलं. शिवाजी ठार झाला की बेशुद्ध हे संशय त्याला समजलं नाही. शिवाजीच्याच मोटरसायकलवरून मध्यरात्री 2:30 दरम्यान अभिजित व रोहित त्याला मांगले रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिराजवळील तोरणा नदीच्या पुलावर नेलं. गौसूल दिवाण आणि गणेश यादव हे दोघे जण पुलाच्या दोन्ही बाजूने थांबले होते. शिवाजी याला पुलावरून खाली फेकलं. मोटरसायकल रेस करून तीही पुन्हा पुलावरून खाली ढकलली. त्यानंतर शिवाजीच्या डोक्यात दगड घालून तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर संशयित पळून गेले. मटणाच्या उकळत्या रश्श्यामध्ये पडून 4 वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. साक्षी योगेश कांबळे या 4 वर्षाच्या बालिकेचा भाजून मृत्यू झालाय. योगेश कांबळे यांच्या घरी मांसाहारी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सायंकाळी पाऊस असल्यानं रश्श्याचं पातेलं घरामध्ये ठेवलं होतं. घरात खेळत असलेली साक्षी त्या पातेल्यात पडली. मिरजेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. कोल्हापूर स्थित शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीला हॅकर्सनी लक्ष्य केलं आहे. विद्यापीठातील मेघ वंदवण्याचं प्रमाण वाढलं आहे, मात्र संगणकाच्या सुरक्षा प्रणाली कार्यक्षमतेत वाढ करण्यात आल्यानं हॅकर्सचा हेतू असफल ठरतोय. चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. महत्वाची माहिती चोरण्याच्या उद्देशानं अनेक हॅकर्स डाटा चोरी करतात. अलीकडेच रॅमसवेअर व्हायरसचा सायबर हल्ला होऊन जगातील सुमारे 100 पेक्षा जास्त देशांची संगणक यंत्रणा पुरती कोलमडली होती. संगणक प्रणाली संकेतस्थळांवरून हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचं प्रमाण वाढतं आहे. या बातमीबरोबर बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसाठी तिचा जागर हे वेब चॅनल सबस्क्राईब करा. पाहत रहा तिचा जागर. नमस्कार.